नमस्कार, मी शारदा, तुमचं सर्वांचं स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगरमध्ये। तर माझ्या सर्व ताईंचे आणि मैत्रिणींचे मनापासून आभार। तर आपले 600 सबस्क्रायबर झालेले आहे आणि खूप तुम्ही मला प्रेम दिलं, खूप तुमचा सर्वांचा आशीर्वाद, आणि यासाठीच आपले 600 सबस्क्रायबर पण झालेले आहे आणि खूप बरं वाटलं मला पण। तर म्हणजे 500 सबस्क्रायबर झाले होते त्यावेळेसच मी सांगणार होते, पण म्हटलं नाही जरा सबस्क्रायबर वाढू देऊया आणि त्यानंतर सांगूया। तर खूप कमी वेळात आपले 600 सबस्क्रायबर झाले, तर खूप बरं वाटलं आणि तुमच्या छान अशा कमेंट पण येतात, तर म्हणजे बरं वाटतं मला पण आणि देवाचे पण खूप असे आशीर्वाद आहेत। तर यासाठीच आपले 600 सबस्क्रायबर झाले आहे। तर आज एक मी मस्त असं तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे। तर देवपूजा म्हणजे देवांची आंघोळ वगैरे, देव कसे मी साफ करते ते दाखवणार आहे आणि देवारा पण मी कशाने स्वच्छ करते ते दाखवणार आहे। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट पण करायला विसरू नका। जे कोणी व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करते नाही त्यांनी पण सबस्क्राईब करा। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तरी ते सर्व देव मी देवांच्या ताटामध्ये काढून घेणार आहे आणि मग किचनवर घेऊन जाणार आहे। तर तिथे साफ करणारे म्हणजे देवारा पण आपला व्यवस्थित असा रिकामा होईल। तरी ते मी सर्व देव हे देवाच्या ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि माझ्याकडे हे एक लिक्विड आहे गोधा जल म्हणून। तर आता याच्याने मस्त असे मी देव असे चमकदार काढणार आहे। तर तुम्ही आता बघा आणि मी तुम्हाला दाखवणार पण आहे। तर बघा आत्ता हे देव बाप्पा बघा, हे बघा याच्या किनाऱ्याला खूप असे डाग आहे। तर मी आता हे मस्त असे घासणार आहे किनार वगैरे आणि ही चांदी पण छान अशी निघते बघा। इकडनं मागची साईड पण बघा, हे गणपती बाप्पाची मूर्ती पण बघा, ही चांदीची आहे तर ही पण छान अशी निघेल। तर आधी इथे पाणी टाकून घेणार आहे। हे देवताने ओले करून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघा छान असं मी आता लिक्विड आणि फक्त अंगठ्याने प्रेस करायचं। तर फक्त इथे अंगठ्यानेच चोळून घ्यायचे बघा, छान असे आपले देव पण निघतात, अजिबात डाग वगैरे काहीच राहणार नाही। कारण पितांबरीने वगैरे देव घासले तर देव पण आपले खराब होतात म्हणजे झिजतात। तर मग यासाठी मी हे लिक्विडनेच वापर करते, लिक्विडचाच। पितांबरी वगैरे मी कधीच वापरत नाही कारण आपले देव पण पातळ होऊन जातात याच्याने। तरी ते सर्व देव मी आता नळाखाली व्यवस्थित असे आंघोळ घालून घेणार आहे देवांची आणि किचन आधीच मी व्यवस्थित असा क्लीन करून घेतलेला होता। तर किचन पण स्वच्छ केलेलं आहे आणि इथे बघा देव मस्त असे निघालेले आहेत, छान असे बघा त्याचे मागची साईड पण, आणि इथे बघा गणपती बाप्पा, अन्नपूर्णा देवी। आणि आता इथे सर्व देव मी स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहे म्हणजे मग त्याच्यावर डाग वगैरे पण पडणार नाही यासाठी। तर बघा किती छान आणि चमकदार आपले देव निघतात। तर इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, एक तांब्या पाणी घेतलं आहे आणि इथे रिनचा आलं लिक्विड टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपण जे कोणती भांड्याला लिक्विड वापरतो ते लिक्विड, तर इथे मी ते लिक्विड पण टाकलेलं आहे आणि जर लिक्विड नसेल तर हँडवॉश टाकलं तरीही चालेल। आणि इथे बघा नवीनच मी घासणी पण घेतलेली आहे। तर आता आपण चला देवारा स्वच्छ असा घासून घेऊया। तर इथे व्यवस्थित असं मी आता देवारा पण घासून घेणार आहे आणि एक काळजी घ्यायची संगमरवरी, देवारा घासताना जरा व्यवस्थित आणि सावकाश घासायचा, नाहीतर त्याचे पार्ट वेगवेगळे होऊ शकतात। कारण माझ्याकडून एकदा झालेलं आहे असं, माझ्या बांगडीमध्ये अटकला होता तर खालचा पार्ट वेगळा झाला होता,
त्यामुळे मी खूप अशी काळजी घेऊन आणि व्यवस्थित असा स्वच्छ करते. इथे मी बादलीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हा देवांचाच रुमाल आहे, पण पुसण्यासाठी हा रुमाल तर याचा कलर वगैरे निघून गेलेला आहे, फक्तच लाल आहे. तर याच्याने मस्त असा मी देवारा पुसून घेणार आहे आणि कलरचा रुमाल घ्यायचा नाही तर आपला देवारा पण लाल होऊ शकतो यासाठी. आणि नंतरून मी स्वच्छ कपड्यांनी कोरड्या कपड्यांनी पुसून घेणार आहे देवारा. तर व्यवस्थित असा पुसून घेतला आहे, तर इथे मस्त असा आपला देवारा पण साफ झालेला आहे आणि देव पण मस्त असे स्वच्छ झालेले आहेत. तर माझी देवपूजा पण झाली आणि आज देवपूजेला पण उशीर झालेला आहे, नाही तर माझी सकाळी 6 वाजताच देवपूजा होते. तर इथे बघा निरंजनीखाली मी एक डिश पण ठेवलेली आहे आणि त्याखाली ना एक आपली लग्नाची पत्रिका वगैरे असते ना याचा पुष्टा ठेवलेला आहे. लग्नपत्रिका म्हणजे ती कडक असते, याच्याने आपला देवारा पण स्वच्छ असा असतो आणि तेलकट पण होत नाही. तर बघा मस्त अशी माझी देवपूजा पण झालेली आहे आणि देवारा पण एकदम स्वच्छ निघालेला आहे. तर नक्की तुम्हाला पण असा संगमरवरी देवारा स्वच्छ करायचा असेल तर रिन आला लिक्विडनेच करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा देव पण एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ असे झालेले आहेत. माझ्या सर्व ताईंनी आणि मैत्रिणींनी बघितलंच असेल की मी देवारा आणि देवांची आंघोळ किती सुंदर अशी घातली आणि देवारा पण छान असा घासून काढला. तर माझा 6 वर्षापूर्वीचा हा देवारा आहे, ज्यावेळेस मी इथे घरात राहायला आले, पूजा केली त्यावेळेसचा हा देवारा आहे. आणि संगमरवरी असल्यामुळे मी म्हणजे काळजी त्याची घेतेच, पण एक काळजी आवर्जून घेते की मी अगरबत्ती कधीच देवाऱ्यामध्ये लावत नाही. अगरबत्ती नेहमी माझ्या हॉलमध्ये किंवा किचनमध्येच असते, मी देवाऱ्यामध्ये कधीच लावत नाही, कारण ते धुराने देवारा काळा होतो यासाठी. आणि बघा तुम्ही देव पण बघितले असेल की किती स्वच्छ असे काढलेले आहेत. चांदी पण त्याची छान दिसायला लागली आणि जे तांब आहे ते पण छान दिसायला लागलं देवांचं. आणि मस्त अशी माझी आता देवपूजा पण झालेली आहे आणि देवपूजेचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा देवारा पण मी कसा स्वच्छ केला ते पण सांगा आणि देव पण कसे स्वच्छ केले ते पण सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल, तोपर्यंत घरी राहा आणि सुरक्षित राहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.